सुमारे 6,229 कोटी रुपयाचं पुणे महापालिकेचं 2020-21 बजेट मी आता मांडलं. हे बजेट मांडण्यापूर्वी अक्षरशः काही तास अगोदर मी महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार घेतला होता, पण मला सांगायला आनंद होतो की फार कमी वेळामध्ये मी लोकप्रतिनिधींशी संवाद साधू शकलो आणि त्यांच्या सहकार्याने मी या माझ्यापूर्वी झालेलं बजेट आज फक्त सादरीकरण त्याचं केलं आहे. पण या बजेटमधून मी सर्वसामान्य माणसाचा जो दृष्टिकोन आहे तो पुढे आणायचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर गेले 50-60 वर्ष महापालिकेने ज्याबाबत विचार केला नव्हता त्यांच्या पुन्हा पुन्हा कामं बदलण्याच्या गोष्टीला एक कायदेशीर स्वरूप कसं प्राप्त करून देता येईल याचा याच्यामध्ये विचार आहे की त्याचा फायदा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निश्चित होईल की काही कामं मागे राहतात, काही नव्याने घ्यावी असं वाटतं. आणि मला असं वाटतं हा चांगला विचार असतो त्यांचा, त्याला प्रशासनाने साथ दिली पाहिजे असं माझं मत आहे. त्याचबरोबर अनेक योजना केवळ औपचारिकता म्हणून चालू असतात, तर त्या औपचारिकता म्हणून न चालता हे खरोखर सामान्य माणसाच्या उपयोगाचे आहे का याचा मूलभूत विचार करून या योजनांचा आढावा घ्यायचं प्रस्तावित आहे. त्याचबरोबर साधारण 4,000 कोटी रुपयाचं महापालिकेचं उत्पन्न जे अनेक वेगवेगळ्या कायदेशीर बाबीमध्ये अडकलेलं आहे त्याला याच्यातून मुक्तता करून आर्थिक स्रोत बळकट कसे करता येईल याचा पण या बजेटमध्ये समावेश आहे. पायाभूत प्रकल्प पुण्यासारख्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि यांना पायाभूत प्रकल्पांना पैसा कमी पडू द्यायचा नाही हा एक यामध्ये विचार आहे. विशेषतः वाहतूक, मलनिस्सारण, पाणीपुरवठा याबाबतीत एक नवा विचार आपण आज रोजी बजेटच्या द्वारे मांडला आहे. त्याचबरोबर काही योजनांच्या बाबतीमध्ये वाहतूक आणि परिवहन या संदर्भामध्ये संबंधित संस्थांशी चर्चा करून समन्वय साधून एक नवा विचार महापालिकेच्या क्षेत्रामध्ये कसा आणता येईल हा देखील प्रयत्न केला आहे. या बजेटमध्ये आणखी 4 महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. विशेषतः सतत जो संघर्ष चालतो पाटबंधारे विभाग आणि महापालिका आणि पाणी जास्त वापरतात कमी वापरतात. मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात असताना एक मोरबे डॅम आपण नवी मुंबई महापालिकेला विकत दिला होता. अशाच पद्धतीने विचार महापालिकेने पण नव्याने करावा की सातत्याने पाणीपट्टीचे पैसे किती वर्ष भरायचे, 100 वर्ष 200 वर्ष, त्यापेक्षा स्वतः हा डॅम विकत घेणं परवडेल का? आणि त्याच्या मेंटेनन्ससह जर महापालिकेने स्वतःचा डॅम केला तर त्याबद्दल देखील विचार करावा असं प्रस्तावित आहे. BRT-सारखी योजना जी आपण परदेशातली आयडिया म्हणून आणली पण ज्या शहराचे वाहनांची संख्या जवळजवळ 73% टू व्हीलर असताना या BRT-चा काही भागामध्ये पुनर्विचार करता येणं शक्य आहे का हे तज्ज्ञांच्या मदतीने आजमावून पाहण्याचं अपेक्षित आहे. तिसरं महत्त्वाचं आहे, फार दाट वस्ती असलेल्या जुन्या पुणे शहराच्या गावठाणांमध्ये मोठी बस चालवणं बरोबर नाही आणि ते आता पर्यायी उपलब्ध झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं किंवा सोलरची वाहनं आणि विशेषतः CSR-च्या माध्यमातून ही जर छोटी वाहनं चालवता आली तर गरिबांना सुद्धा कमी पैशामध्ये आपल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल आणि कंजेशन पण कमी होईल. आपल्याच बसेसची संख्या जर बाहेर आणली तर मला असं वाटतं जुन्या गावठाणामधले सुद्धा लोकांना फार आनंददायी वाटेल असं मला वाटतं. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिजिटल शाळा ह्या एकाच वेळी महापालिकेच्या झाल्या पाहिजेत जेणेकरून ज्या शाळांची फी परवडत नाही त्या गरीब लोकांना पुन्हा या शाळांचा चांगला विचार करता येईल व त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद या बजेटमध्ये समावेश आहे. नाही नाही या आम्ही कुठल्या कुठल्या हद्दीपर्यंत ती उपयुक्त आहे ती 60% वापर होतो ह्या चौरस 100 मीटरचा की 70% होतो की 22% होतो इथपर्यंत मायक्रो स्टडी कमी आम्ही करणार आणि ते CIRT-सारख्या राष्ट्रीय संस्थेकडनं टेक्निकल लोकांकडनं गायडन्स घेऊ आम्ही. कदाचित जर त्यांनी सांगितलं की फार इथपर्यंत आणायची गरज नाही 2 किलोमीटर मागेच BRT टर्मिनेट करा तर तेवढा सेक्शन मी कदाचित 2-व्हीलरला ओपन करू शकेल. याच्यासाठी आपल्याला अक्षरशः 100-100 मीटरचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. येस दोन मुद्दे हो या दोन्ही उपाययोजना का अपेक्षित आहे. मुंबईने फार एकच सोपं उत्तर काढलं, नवी मुंबईला एक फ्रीवे केला विना अडथळा विना सिग्नल जर नॉनस्टॉप गेला तर 12 मिनिटामध्ये फ्रीवेमधून माणूस आता जातो. आपल्याला 2-व्हीलरमधून जाणाऱ्या मुलांसाठी 2-व्हीलरसाठी फ्रीवे 2 तरी लेन आपल्याला शहराच्या सर्व 4 बाजूने दुसऱ्या बाजूला जाता आलं पाहिजे अशा प्रकारचे 2 मार्ग
शोधायचं आमचं प्रस्तावित आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे टू व्हीलरवरच्या यंग मुलांना, विशेषतः आय टीमध्ये जाणारी मुलं आहे, त्यांच्या आयुष्याला रिस्क निर्माण न करता आपल्याला हे करता येऊ शकतं असं माझं मत आहे. पुरवणी अर्थसंकल्पाचा पण हा फायदा आहे की जर BRTचा अभ्यास आधी झाला डिसेंबरपूर्वी तर कदाचित ही योजना अंमलबजावणी डिसेंबरपासून करता येईल, त्याला पुढच्या बजेटची वाट बघायची आम्हाला गरज नाही. मी अनेक लोकांशी चर्चा केली, महापालिका कायद्यामध्ये विशिष्ट उल्लेख नाही म्हणून आम्ही केलं नाही असं मला सांगितलं गेलं, पण अशा चांगल्या गोष्टी ॲडॉप्ट करता येऊ शकतात आणि मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे काम केलं आहे. मला माहिती आहे की जर बजेट महाराष्ट्र शासन करतं की ते 2-3 वेळा आपण पुरवणी मागण्या आणतो, हिवाळी अधिवेशनात आणतो, पुढच्या बजेटमध्ये आणतो. ही साधी संकल्पना महापालिकेला का राबवता आली नाही की ज्याच्यामुळे लोकप्रतिनिधींना जी तांत्रिक अडचण येत होती, नवी कामं घेणं, जुनं चुकीचं काम रद्द करणं, कारण त्यांना पण काय आहे त्याची एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस मी जवळनं लोकप्रतिनिधींबरोबर काम केल्यामुळे अनुभवली आहे की त्यांना कार्यकर्त्याशी चर्चा करावी लागते, कुठल्या भागात अडचण येऊ शकते, कुठे रस्त्याला जागा मिळणार नाही, कुठे लँड ॲक्विशनचा प्रश्न तयार होईल आणि मग ते रस्त्यांची संख्या नंबर बदलतो, आकडाही बदलतो. याचा समावेश आपल्याला करायचा असेल तर बजेटमध्ये मिड टर्म रिव्ह्यू आला पाहिजे आणि त्याचं एक पुरवणी अंदाजपत्रक पण झालं पाहिजे असं प्रस्तावित आहे. हे यामध्ये फारशी करवाढ कुठेच नाही. आम्ही जे 2000 कोटी रुपये म्हणतो आहे ते आम्ही आत्ता टेरिफ वाढून अजिबात म्हणत नाही, उलट 2 पट वरून 1 पट जे शासनाने केलेलं आहे त्याचं उलट अंमलबजावणी केली आहे. आपण टॅक्सेशनमध्ये काहीच वाढ केली नाही, आपण जुने जे पैसे अडकलेले आहेत त्याच्यातनं वसूल करणार. जिथं अडचणीची ठरणार तिथं BRT आपण बंद करणार. हां येस, नक्की नक्की, त्यात काही शंका नाही, परंतु तांत्रिक सल्ला घेतल्यानंतर. एवढा फक्त त्याला लिहावं, म्हणजे काय होतं हेडिंगमधून चुकीचा मेसेज जाऊ नये एवढं माझं म्हणणं. हां.